खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातल्या चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची पाहणी केली असून पाणी कचरा वाहतूक कोंडीच्या प्रश्नांवरून सुप्रिया सुळेंची पालिकेच्या कारभारावर टीका त्यांनी केली. अधिवेशनात नितीन गडकरींचा वेळ घेऊन हा प्रश्न मांडणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय. तर बारामतीच्या काटेवाडीमध्ये अजित पवार गटाने पैसे वाटल्याचा आरोप स्थानिक भाजप नेत्यांकडून करण्यात आलाय. जनतेचे प्रश्न समोर आणून सोडवण्यासाठी ही निवडणूक आहे तर ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती लढती असा आरोप भाजपचे पॅनल प्रमुखांनी केलाय. अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी खेड तालुक्यामधील शेलपिंपळगाव इथं मतदानाचा हक्क बजावला आणि ज्या मतदारांनी आमदार केलेत मेहनत घेतली आहे त्यांच्यासाठी मतदान करायला मिळाल्याची भावना मोहिते पाटलांनी व्यक्त केली आहे. तर इंदापूर तालुक्यातल्या 6 ग्रामपंचायतीसाठी मतदान संपन्न होते त्यामध्ये बावडा ग्रामपंचायतीसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय. इंदापूरच्या बावड्यामध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट आमने सामने असल्यानं हर्षवर्धन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मावळ तालुक्यामधल्या दारुंबरे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीची सध्या मावळमध्ये चर्चा सुरू आहे कारण या ग्रामपंचायतीमध्ये थेट पती पत्नी एकत्रित निवडणूक लढवत आहेत तर कोणीही निवडून आलं तरी गावाचा विकास हा एकच ध्यास असल्याचं उमेदवारांनी सांगितलंय. सांगली जिल्ह्यामधील 83 ग्रामपंचायत आणि 81 सरपंच पदासाठी निवडणुका पार पडत आहेत तर या मतदान प्रक्रियेसाठी 2434 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत आणि 94 ग्रामपंचायतींपैकी 11 ग्रामपंचायत आणि 13 सरपंचांची बिनविरोध निवड झाली आहे. तर धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातल्या मांडळ गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानादरम्यान 2 गटात राडा झालाय. मतदान केंद्राच्या बाहेर 2 गटात बाचाबाची झाल्यानं मतदान प्रक्रिया काही काळ थांबली होती आणि पोलिसांनी हस्तक्षेप करत हा वाद मिटवलाय. पालघर जिल्ह्यामधील कवाडा ही ग्रामपंचायत विशेष प्रतिष्ठेची बनली आहे कारण पालघरचे शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावलाय. यावेळेस लोक विकासाच्या मुद्द्यावर आम्हालाच मतदान करतील असा दावा आमदार श्रीनिवास वनगा यांनी व्यक्त केलाय. तर हा गड राखण्यामध्ये सीपीएमचे आमदार विनोद निकोले यांना यश येतं की सत्ता परिवर्तन करण्यात आमदार श्रीनिवास वनगा हे यशस्वी ठरत आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. शेतकरी संपाची हाक देणाऱ्या पुणतांबा गावात सुद्धा आता ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. महिलांसह नागरिक मतदानासाठी गर्दी करत आहेत. भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील त्याचबरोबर भाजपचे विवेक कोल्हे आणि राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे या तीन नेत्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे. राहता तालुक्यामधल्या निर्मळ पिंपरी इथं सुद्धा मतदान सुरू आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना राजकीय पक्षांनी गांभीर्यानं घेतलंय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 48 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक तर 10 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका होत आहेत. मतदानासाठी 172 केंद्र या ठिकाणी उभारण्यात आली आहेत. बारामती तालुक्यामधल्या 31 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे तर काटेवाडी ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू असून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मातोश्रींनी मतदानाचा हक्क बजावलाय. तर यावेळेस अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी सुद्धा मतदान केलंय. अजित पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते मतदानासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. तर यावेळेस बोलताना आशाताई पवार यांनी अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यामध्ये आपल्या निरगुडसर या गावी मतदान केलं आणि यावेळेस बोलताना वळसे पाटील यांनी निवडणूक छोटी असो किंवा मोठी मतदान करून आपलं कर्तव्य पार पाडणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असल्याचं सांगितलंय. तर ग्रामपंचायत निवडणूक आणि राज्याच्या निवडणुकीचा संबंध लावणं योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. सोलापूर जिल्ह्याच्या प्रतिष्ठेच्या असलेल्या सांगोला तालुक्यातल्या चिकमहूत ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आणि शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या गावची ही निवडणूक आहे. तर दरम्यान आमदार शहाजीबापू पाटील यांनी सपत्नीक आपल्या मतदानाचा हक्कही बजावलाय. जळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. पाळधी गावामधील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केलं आणि जो काम करतो त्याच्या बाजूने जनता असते त्यामुळे जनतेचा कौल आम्हालाच मिळेल असा विश्वास मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलाय. तर पक्षाच्या चिन्हावर जरीही निवडणूक होत नसली तरी ज्या पक्षाचा उमेदवार निवडून येतोय त्या पक्षाची ती ग्रामपंचायत मानली जाते असंही गुलाबराव पाटील म्हणाले.
सोलापूर जिल्ह्यामधल्या ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे तर 483 मतदानकेंद्रांपैकी 74 केंद्र संवेदनशील आहेत आणि 109 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तर 50 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होत असून मतदान केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये 61 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तर 7 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडतं आणि 68 पैकी 13 ग्रामपंचायत या बिनविरोध झालेल्या असून 7 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे निवडणूक होणार नाहीये आणि त्यामुळे 48 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात आहे. वर्धा जिल्ह्यामधल्या 29 ग्रामपंचायतींच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे सकाळपासूनच. तर ग्रामीण भागात मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळतो आणि या निवडणुकीमध्ये भाजप विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळते. नाशिक जिल्ह्यामधील धारगाव येथील ग्रामपंचायत उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. अचानक आलेल्या अज्ञात टोळक्यानं हा हल्ला केला असून या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ माजली आहे. अमरावती जिल्ह्यामधील 8 तालुक्यांमधील 19 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होती. 61 प्रभागांमधील 25,226 मतदार 19 सरपंच आणि 131 सदस्यांसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर या निवडणुकीसाठी नागरिक मोठ्या संख्येनं गर्दी करताना पाहायला मिळतात. अमरावती जिल्ह्यामधील चांदूर रेल्वे तालुक्यामधल्या कारला इथं ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानादरम्यान मतदान केंद्रावर 2 गटात तुफान राडा झाला. मतदान केंद्राच्या कक्षामधील उमेदवारांच्या प्रतिनिधींवरून 2 गटात बाचाबाची झाली. अखेर पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढलं असून मतदान केंद्राबाहेर गर्दी झाल्याचं पाहायला मिळालंय. पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना 100 मीटरच्या आत येण्यास मज्जाव केलाय. कोल्हापूरमध्ये 74 ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडते आणि 1,382 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. थेट सरपंच पदासाठी 192 उमेदवार नशीब आजमावत आहेत तर सकाळपासूनच मतदान केंद्रावर रांगा लागल्यात. जिल्ह्यामध्ये 89 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता आणि त्यापैकी आता 15 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या. कोल्हापूरच्या चिंचवाड येथील मतदान केंद्रावर तणाव निर्माण झालाय. उमेदवार प्रतिनिधींमध्ये जोरदार शिवीगाळ आणि बाचाबाची झाली आहे. मतदान केंद्रातच जोरदार शाब्दिक चकमक झाली आहे. यावेळेस उमेदवार प्रतिनिधी एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचं पाहायला मिळालं. तर यावेळेस गांधीनगर पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप होतोय. तर बीड जिल्ह्यामधल्या 158 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होतं. या पार्श्वभूमीवर मतदान केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. जिल्ह्यात 158 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 531 सरपंच पदाचे उमेदवार आणि 3,236 सदस्य पदाचे उमेदवार रिंगणात आहेत. तर बीडच्या खानापूर गावात मतदानावरून पोलीस आणि उमेदवार प्रतिनिधी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. महिला मतदारासोबत उमेदवार प्रतिनिधी पाठवून मतदान करून घेण्यास पोलिसांनी विरोध केलाय आणि त्यामुळे मतदार प्रतिनिधीनं पोलिसांसोबत हुज्जत घातली. त्यामुळे काही काळ मतदान केंद्रावर गोंधळ आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मालेगाव सामान्य रुग्णालयामध्ये 100 वाढीव खाटांना तर दाभाडी येथील 20 खाटांच्या ट्रॉमा केअर सेंटरला राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. मंत्री दादा भुसे यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आलं आणि त्यामुळे आता सामान्य गरजू नागरिकांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार आहे. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढला. त्यामुळे आता पुढील 3 दिवस गोवा आणि दक्षिण कोकण किनारपट्टीवर मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे कारण जिल्ह्यात 21% पावसाची तूट असून विभागामधील 51 प्रकल्प पावसाळ्यात सुद्धा कोरडेच राहिले. त्यामुळे आता शहर आणि ग्रामीण भागात पाण्याचे टँकर्स वाढवण्याची वेळ आली आहे. बोदवडमध्ये नगरपंचायतीतर्फे गावातील कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट न लावता तो अनेक वर्षांपासून पाझर तलावाच्या काठावर टाकला जातोय आणि त्यामुळे अनेक रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलंय. तर शेतीवर सुद्धा परिणाम होऊन नुकसान होऊ लागले. याबाबत आता राष्ट्रवादीचे गटनेते जफर शेख यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार देखील केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील ओशिवळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये साकवाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं करण्यात आलंय. ग्रामपंचायत आणि अधिकारी यांच्या संगमतानं भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेनं केला असून या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी मनसेनं केली आहे. तर नांदेड विभागामधील जालना उस्मानपूर दरम्यान 53.4 किलोमीटरचं विद्युतीकरण पूर्ण झालं आणि असं मनमाड उस्मानपूर या दरम्यान 227 किलोमीटरपर्यंत विद्युतीकरण करण्यात आलंय.
सर्वसामान्य नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कार्यपद्धती समजावी आणि भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी परभणी लाचलुचपत विभागाच्या वतीने विशेष मोहिमेचं आयोजन करण्यात आलं तर भ्रष्टाचार रोखण्यासाठी नागरिकांनी पुढे यावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं. खाद्यतेलाच्या दरामध्ये मोठी घट झाल्यामुळे गृहिणींना दिलासा मिळालाय तर गेल्या दिवाळीच्या तुलनेत सूर्यफूल पाम सोयाबीन सरकी तेलाच्या दरात 30 ते 35% घट झाली आहे तर शेंगदाणा तेलाचे दर टिकून आहेत आणि गेल्या वर्षी दिवाळीमधील खाद्यतेलाचे दर विचारात घेता यंदा खाद्यतेलांच्या दरात 30 ते 35% घट झाली आहे. जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांनी कुणबी नोंद शोध समितीचं कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात सुरू करण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अवघ्या 24 तासात जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कुणबी नोंद शोध समितीचं कार्यालय सुरू करण्यात आलंय. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या कार्यालयाचा शुभारंभ झालाय. तर पंढरपूर तालुक्यामधल्या 95 गावांमध्ये कुणबी दाखले शोधण्याचं काम सुरू असून पंढरपूर तहसील कार्यालयाच्या वतीनं 15 तलाठी 15 कोतवाल आणि 2 मंडल अधिकाऱ्यांमार्फत 1900 ते 1950 या कालावधीत जन्म आणि मृत्यूचे रजिस्टर तपासले जात आहेत. आतापर्यंत भोसे गावात 249 तावशी गावात 1 तर अजनसोंड गावामध्ये 3 कुणबी दाखले सापडलेले आहेत. जात प्रमाणपत्रासह विविध मागण्यांसाठी आदिवासी कोळी समाजाचे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 26 दिवसांपासून उपोषण सुरू होतं. मात्र मंत्री गुलाबराव पाटील यांनी मध्यस्थी करत हे उपोषण सोडवण्यात यश मिळवलंय आणि गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सरबत घेत कोळी समाज बांधवांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतलंय. तेव्हाच कोळी बांधवांना जात प्रमाणपत्राचं वाटप सुद्धा करण्यात आलं. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांमध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुकीचे रणधुमाळी सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य प्रदेश दौऱ्यावर जाणार आहेत आणि त्याआधी ते गोंदियाच्या बिरसी विमानतळावर उतरणार असून तिथूनच ते हेलिकॉप्टरनं मध्य प्रदेशसाठी रवाना होतील. त्यामुळे आता बिरसी विमानतळावर मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय. तर संजय राऊत यांनी एल्विस ड्रग प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले होते. या आरोपावरून जळगावचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय. जे स्वतः दिवसभर नशेमध्ये असतात अशा वाचाळवीरांच्या आरोपाकडे आम्ही लक्ष देत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलं काम करत असल्यानं विरोधकांचे धाबे दण आणलेत असं म्हणत त्यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं. कर्नाटकच्या बीदर जिल्ह्यामधील एका ओबीसी प्रवर्गामधील महिलेला याच प्रवर्गामध्ये गृहित धरून महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यास अनुमती द्यावी यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. तर या प्रकरणी राज्य शासन आणि निवडणूक आयोगास नोटीस बजावलेली असून पुढील सुनावणी डिसेंबर महिन्यात होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील भडवले धरणाचे भूमिपूजन माजी मंत्री रामदास कदम आणि त्याचबरोबर आमदार योगेश कदम यांच्या हस्ते पार पडले. गेल्या अनेक वर्षांपासून भडवले गावातील नागरिक पाणीटंचाईनं त्रस्त झाले होते. त्यामुळे आता धरणामुळे भडवले गावच्या नागरिकांचा पाणी प्रश्न मिटणार आहे.